शलोम बंधू आणि भगिनींनो, चोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्या पुढे ठेवत आहोत. या डिस्कमधला अभ्यास अशदोदमधील येशुबात दात उत्पन्नाचे प्रमुख रब शिमशोन बामदोलकर यांच्या हस्ते तयार केली आहे. यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे. השיעור היום להצלחת אילן קמרליקר בן יחזקאל ופנינה, אשתו אמירה בת אביגיל אשת אילן קמרליקר, להצלחת הילדים אליאב, טוהר, בני אילן ואמירה קמרליקר. אפן שבוע צלש אגודר חוותה, אני יד יוסלה, אפוני שנוארי ועצור, ספר תורה, מדי פרשת במדבר, ספר במדבר את הסורבת האל. אני איתם אותה פרשן היי, הסון יתו, הסונה יתת, סון זתת, ניסנת הפרינה הפלאור זהלה פייגי. תו פרינה מקסה הויל. जर सणाला तयारी नाही केली बरोबर तर सणामध्ये आपल्याला मजा वाटतं. आपल्याला नमाज कोण चांगला हजान होता, चांगले नमाज केली, चांगला भाषण होता, काय शिवर ऐकला, रात्री शब्बोतला आपण जागरणमध्ये होतो, नमाज केली, सर्व चांगलं आहे. पण मुख्य बात आहे शबोत्सव की परमेश्वर आपल्याला शास्त्र देते. शाबोत्सवाचं नाव आहे, हिब्रूमध्ये म्हणतात हाग मतान तोरा. मतान तोरा म्हणजे तोरा देते आपल्याला परमेश्वर या सणाला. कोणाकोणाला वाटतं की आपण आठवण करतो की परमेश्वरने आपल्याला 3500 वर्षापूर्वी आपल्याला शास्त्र दिला, शास्त्र दिला आणि आपल्याला शास्त्र मिळाला होता तेव्हा. आणि आता काय मिळते? आता काय नाही मिळत, शास्त्र मिळालं. मग आपण कुठला सण करतो आता शाबोत? आपण आठवण करतो तेव्हा परमेश्वर कसा सिनाई डोंगरावर खाली उतरला आणि तिथं आग आणि धूळ आणि तिथं आपल्याला विजा चमकल्या आणि परमेश्वरने आपल्या संगत स्वतःहून आपल्या संगत बात केली आणि आपल्याला 10 आज्ञा दिल्या आणि मग आकाशास्त्र दिला. मोशेबेनो चढला, त्याने आकाशास्त्र खाली आणला, दिलेला शास्त्र आणि टोनपाट त्याचा अर्थ ते पण त्यांनी योशुआला शिकवला, आरोनला, आरोनच्या मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना, ते सदिकी होतं, ते सात्विक ज्ञानी. आणि मग नंतर त्या लोकांनी सगळ्या सर्वाईच्या लोकांना हे शिकवला शास्त्राचा अर्थ. ते आपल्याला आज आपल्या तलमूदमध्ये जोहार दुसरी पुस्तकं तलमूदच्या राबिदांनी लिहिलेले आहेत आणि शेवटी मग शुल्खानुर त्याप्रमाणे हालाखा लिहिले गेले. कधी पण आपल्याला एक मुख्य बात आठवण केली पाहिजे की कुठल्या पण सणासाठी कुठल्या पण विषयामध्ये आपल्याला काहीतरी पाहिजे, परिणाम होईल आपल्यावर चांगला, कुठला पण मिसवा आपण करतो तर आपण त्या मिसवाला किती तयारी केली त्याप्रमाणे आपल्यावर तो परिणाम होईल त्या सणाचा. जर तयारी नाही केली आणि आपण असंच सहज आपण सणामध्ये आपण सण आला आणि आपण सणामध्ये घुसलो तर याचा परिणाम बरोबर नाही होणार. आणि आपल्याला माहिती आहे जर माणूस समजा नमाज करते, समजा मिन्हा किंवा आरवीत, जर तो अगोदर नमाईच्या अगोदर बसल, अर्धा तास अगोदर, एक तास अगोदर, आणि तो जरासा अभ्यास करल आणि त्याचा लक्ष, त्याचा ध्यान, त्याच्या अगोदर तो कुठं होता? त्याच्या अगोदर तो बाजारात होता, कामावर होता आणि गोंधळामध्ये होता, घरात मुलाबाळांचा, आणि तो डोका जाग्यावर नव्हता. जेव्हा तो जरासा बसला 10 मिनटं तरी, 15 मिनटं पत्करल, जर तो एक तास बसल किंवा किती तास अगोदर तयारी करल आणि मग तो नमाजीला उभा राहील
त्याचा लक्ष त्याचा ध्यान बरोबर नमाजीमध्ये जाईल, ती नमाज चांगली होईल. कारण नमाज म्हणजे काय, आपण परमेश्वरा जवळ जातो, बात करतो परमेश्वरा संगत. जसं काय तो आपल्या समोर येतो, आपल्या पुढे उभं येतं, हाय परमेश्वर, आणि आपला बाप जसं काय आपल्या जवळ आहे, आपण त्याच्याकडून काय काय मागतो, विनंती करतो. नमाजीच्या नंतर माणसाला वाटला पाहिजे, एवढा परिणाम झाला पाहिजे नमाजीचा माणसं आपल्यावर, की नमाजीच्या नंतर आपल्याला वाटला पाहिजे की आपण परमेश्वराच्या जास्ती जवळ गेलो. अख्खा दिवस आपण मशीदच्या बाहेर पडतो, सकाळी नमाज केली मग कामाला जातो, कामामध्ये आपण जरासा परमेश्वराला विसरतो, आपल्या डोका कामामध्ये असतो. कधी कधी मॅनेजर किंवा कोण आपल्यावरती वरतीवर हाय कोण सुपरवायझर, ते आपल्याला काहीतरी बोलतात, असा करा तसा करा. मित्र बोलतात, कधी कधी आपण जो कामाला नाही जायतो बाजारामध्ये जातो, आणि तो या जगाच्या कामामध्ये जरासा त्याचा लक्ष तिथं जातं, तो जरासा परमेश्वराला विसरतो, आपण जरासा परमेश्वराशी लांब जातो. पण जेव्हा आपण नमाज करतो आपण परत जवळ येतो. एवढी परिणाम झाले पाहिजे नमाजीची, की नमाजीच्या नंतर माणसाला वाटलं पाहिजे, किती आनंदी, किती चांगला वाटलं पाहिजे, की मी आता जवळ परत पप्पाच्या माझ्या बापाच्या परत जवळ गेलो, मी परमेश्वराच्या जवळ आहे. पण ते त्याला कधी लागल, नमाजीच्या अगोदर तयारी करल, त्याप्रमाणे त्याला जवळ वाटेल त्याला. तसाच पण शाबुअत सण कधी परिणाम होईल माणसावर चांगला, जर तो तयारी करल. कारण जसाच रोश हशानाला तयारी करतो आपण, किती दिवस अगोदर, किती महिना किंवा 2 आठवडे आपलं आपण सेलिखोतला उभा राहतो, सेलिख रोश एलूलला, अख्खा एलूल महिना 30 दिवस रोश हशानाच्या अगोदर सेलिखोत आपण म्हणतो, आपण तयारी करतो रोश हशाना की पुढच्या सणाला, आणि मग तो सण चांगला होतो. आणि त्या सणाला काय दिलं जातं, परमेश्वर आपल्याला किती आयुष्य देईल पुढच्या वर्षी, आपल्या पुस्तकामध्ये काय लिहिले जाईल, आपली मुलं बाळा, ती आपली बायको पोरा, शेजार, काम, पैसा, इस्टेट, प्रकृती, माणूस आजारी होईल काय बरा होईल, श्रीमंत होईल काय गरीब होईल, जगल काय मरण, हे सर्व रोषाला की पुरा लिहिले जाते. पण आपण किती तयारी करतो त्यासाठी. तसाच तू बिया तू बिश्वात, श्वात महिन्याचा 15 तारखेला सण आहे, तो झाडांचा सण आहे. झाडा पुढल्या वर्षी झाडांचा काय होईल, ते कसे वाढतील, किती फळ देतील, हे त्या दिवशी ठरले जातं. तसाच आपण पुढल्या वर्षी किती तोरा आपल्याला मिळेल, आपण तोरा शिकू, जो शिकणार नाही त्याला काय मिळेल, पण तरी आपण समजा दररोज गेलो मशिदीत, दररोज तोराच्या अभ्यासला आपण एक शिवूरला क्लासला गेलो आपण, आणि तिथं राब आहे किंवा कोण पण असो आणि तो आपल्याला तोरा शिकवते, पण ते आपल्यावर आपल्याला किती समजल, ते तोराचा आपल्यावर किती परिणाम होईल, शास्त्राचा किती परिणाम होईल आपल्याला चांगला परिणाम, ते कशावर आहे, शाबुअत सणवर आहे. आणि शाबुअत सणचा परिणाम आपल्यावर कसा होईल, ते सगळं तयारीवर आहे. एवढी जास्त तयारी आणि नाही थांब तयारी. तयारी तयारी म्हणजे माणसाकडून कपडे विकत घ्यावे जातात, तयार कर काय करतात, तुम्ही बाजार करते सणाला, कोंबड्या घेते विकत, गोस घेते, भाजीपाला, मच्छी, तो काय काय विकत घेते, विचारताना मी सणाला बटाटे वडे करीन, काय मी समोसा खाईन, कांजी भात खाईन, किंवा तो शाबुअत सणाला सकाळी दुधाचा प्रकार काय केला पाहिजे, मग तो ते दुधाचा प्रकार विकत घेते, काय तयार करते ह्याच्यामध्ये, हे हाय केला पाहिजे, पण हे महत्वना हे नाही मुख्यम. खाणंपिणं आपल्यामध्ये कधी खाणंपिणं मुख्यम होतं आपल्या धर्मामध्ये. आता माणसांनी नवीन नवीन माणसं आलीच, काय कुठलं पण कार्य खाणंपिणं मुख्य, पहिलं असं नव्हतं. अजगरा समजा मेले कोण वारले त्यांचा मरण दिवस आहे, समजा 7 दिवसाची जारत, 30 दिवसाची, 10:30 किंवा 12 दरवर्षी मरण दिवस,
पहिले इस्रायलमध्ये पुस्तकामध्ये आपण वाचू, आपण अभ्यास करू, आपण बघू, खाणंपिणं मुख्य नव्हतं. माणसांना काहीतरी एक केळा द्या, एक खजूर द्या, काय जरासा काय मेसोनोज द्या, बरा हा करायला शाकोल काय प्यायला द्या, बसपी कोण बोलला खाया प्यायला दे द्या, दिलाच पाहिजे. आणि माणसं पहिले मुख्यम काय होता, ययाचे बसायचे, अभ्यास करायचे, तोडा त्याच्या आत्मासाठी, कोण राब काय भाषण करेल ते माणसांना काहीतरी दोन असं लक्ष ऐकतील, काही शिकतील नियम नवीन, आणि ते होईल मेल्याच्या आत्माच्या शांतीसाठी. आणि बराखा पण करवते, पण बराखा जेवणावर खाणंपिणं ते मुख्यम नव्हतं. पण आज तुम्ही बघायला गेला जर्ताला, आपल्याला कधी कधी बात करू नाही शकत आपण. माणसाने तर डोका आहे नुसता विचार लक्ष आहे खाण्यापिण्यामध्ये, खातात पितात नुसता, दोन तास खातील आणि बोलतील 10-15 मिनिटं तुम्ही भाषण करा बस, सगळं उलटा झाला. तसंच होता पहिले बारमिसवाला मुलांना नेत होते मोठं मोठं रावकडं. आज तो बारमिसवा झाला, त्याला आशीर्वाद द्या. आणि मग बारमिसवाला पण माणसाला जेवण मिळायचा, पण अक्का इव्हनिंग अक्का संध्याकाळ ती पार्टीमध्ये काय करवते, तो मुलगा भाषण करल, त्याचा बाप भाषण करल, तो कुठं शिकते त्याचा राब तो भाषण करल, आपल्या मशिदीचा कोण फुडारी आहे, कोण राब आहे, कोण आहे तो काय बोल, आपल्या गावामध्ये कोण राब आहे त्याला पण आमंत्रण दिलं आहे तो पण आला आहे, आणि तोराचं भाषण व्हायचं आणि मग खायचं पण जरासा. तसा सुंताला पण खाया प्यायला द्यायचे, पण याची माणसं दिवस तोरा बोलायची की मुलाला जरासा हा मुलगा कसा वाढल, चांगल्या मार्गाला वागल वाढल, बाप कुठला शिक्षण देईल, अशा या विषयावरून सुंताला बात करवते. लग्नाला पण राबीजन भाषण करायचे, आज तुम्ही लग्नाला भाषण करू शकते करा कशा करू शकाल नाही, माणसाला नुसता खायचं आहे प्यायचं आहे आणि नाचायचं आहे. असा झालं आहे आपल्या अशा पिढीला की खाणंपिणं मुख्यम झालं आहे. तसा सणाला पण माणसाला वाटते सण मुख्यम काय, कपडे विकत घ्या, खायला घ्या, खाय जेवण तयार करा, खाणंपिणं आणि कपडं आणि खा आणि झोपा, हे मुख्यम झाला आपले सण असे आहेत. जो पुस्तक पवित्र पुस्तकामध्ये वाचल, आपण नाही बोलत की नाही खायचं किंवा नाही प्यायचं, खायचा सणाला प्यायचा ती तो पण मजा आहे, सणाला पण खाल्ला पाहिजे आणि मजा केली पाहिजे, पण नाही मुख्यम. आणि स्पेशल शाबूत सण, त्या सणाचं नाव आहे खाग मतान तोरा, परमेश्वर आपल्याला शास्त्र देते. पुढल्या वर्षी किती आपल्याला शास्त्र मिळेल, किती अभ्यास करू आपण आणि त्याचा किती आपल्यावर परिणाम होईल, हे सर्व ह्या रात्रीवर आहे. ही रात्र अकरात अकरा शाबूत दिवस, रात्री जागरण, आणि दिवसाला पण माणूस जागरण केलं त्याने, तो रात्री नमशीत बसला होता. तो आता सकाळी काय करते, सकाळी शाबूत सण नाही, सकाळी झोपायला गेला, बोल ना रात्री जागरण होतं, सकाळी तो 8 तास झोपला, मग काय उपयोग, रात्री 8 तास जागा होता, त्या दिवसाला 8 तास झोपायला गेला, मग काय उपयोग याच्यामध्ये, मग रात्री झोपायचा आणि सकाळी अभ्यास करायचा नाही. रात्री जागरण केला, सकाळी येईल मशीदीतून, जरासा खाईल पिईल काहीतरी दुधाचा प्रकार, आणि मग आराम करायला जाईल जरासा, 3-4 तास लय झालं, कारण आपला सण आहे, हा पवित्र सण पाण्यामध्ये नाही त्याला वाहून द्यायचा, स्थांब फुकटचा दिवस गेला अका खाटामध्ये, अका दिवस सण गेला खाटामध्ये, एवढा पवित्र दिवस. घरी काहीतरी मुलाबाळांसंगत बस, बायको पोरांसंगत काहीतरी या सणावरून काहीतरी शिका, काहीतरी वाचा, काय अभ्यास करा, मशिदीमध्ये कोण असेल राम तो काय भाषण देते, काय लेक्चर देते, काय त्याचा अभ्यास घ्या. 23 वाजता शाबूत सणाला दावीद राजाचा दिवस आहे, तो तेलीमचा अभ्यास करतात. कोणकोण शाबूतला रूत ती पचतात, ती आपल्या धर्मामध्ये आली, ती शाबूतमध्ये वाचतात. बघा एक रावणी असा प्रूफ केला आहे, किती तयारीची किती महत्वी बात आहे, सगळ्या विषयामध्ये तयारी महत्वी आहे. बघा आपण बोलतो की शनिवार, आपल्याला माहिती आला का शनिवारच्या अगोदर 3 दिवस बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे तयारी आहेत पुढच्या शनिवारसाठी. आपण अलाखामध्ये पण लिहिलं आहे की आपण शनिवारची तयारी सुरुवात करतो बुधवारी, आणि कबाला पुस्तकामध्ये पण लिहिलं आहे की शनिवारी आपल्याला ती आपली तो आत्मा येतं
पवित्र आत्मा अजूनही येतं आपल्याकडे शनिवारी, ते हळूहळू येतं. नेफेश एक खालचा भाग, त्याचं नाव आहे नेफेश. मग वरचा भाग येतो आत्माचा रुआ, त्याचा वरचा भाग नेशमा. नेफेश येतं बुधवारी, रुआ येतं गुरुवारी, आणि नेशमा शुक्रवारी. म्हणजे शनिवार दिवस शब्बातला त्या अजून आहे, अजून भाग येतात शनिवारी, पण तयारी करतो आपण हे तीन भाग घ्यायसाठी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार. आणि शनिवारच्या नंतर रविवार सोमवार मंगळवार हे दिवस कोणाला कुठलं आहेत, हे दिवस आहेत गेल्या शनिवारचं. आपले जे आपण सांगितलं आता नेफेश रुआह आणि नेशमा हे भाग आपल्याला हळूहळू सोडतात. एक भाग जातं रविवारी, मग दुसरा भाग आपल्याला सोडतं सोमवारी, आणि तिसरा भाग आपल्याला सोडतो मंगळवारी. धनुमध्ये असा लिहिलेला आहे, एक नियम आहे की जर पुरुषांनी बाईच्या हातात सोडचिठ्ठी दिली त्याचे काय भानगड आहे त्यांना, तो मला बघ जर मी तो सोडचिठ्ठी देते, पण त्याला एक आठ आहे कंडिशन, जर मी शनिवारच्या नंतर मी तुझ्याकडे त्यांना समजा तिने तो कागद तो लिहितात सोडचिठ्ठी राबेदांनी लिहिला आहे बरोबर, बेददिनमध्ये राबेदान न्याय करता देतं लिहिलं आहे बरोबर हालाखाप्रमाणे, आणि तो नवरा देतं बायकोच्या हातात, त्याने तिच्या हातात दिला ते, आणि तिला म्हणतो तो असा हे कधी तो चिठ्ठी कधी तू कधी मोकळी होती आपण एकामेकाला सोडू जर मी शनिवारच्या नंतर मी नाही येणार तर. बोला तुम्ही जर तो रविवारी नाही आला तर काय, सोमवारी आपण त्याला थांबलो तो नाही आला, नाही अजून त्याची बायको आहे, सोचिटीचा काय किंमत नाही अजून, कारण तो काय बोलला शनिवारच्या नंतर मी जर नाही आलो आणि रविवार सोमवार मंगळवार हे अजून शनिवारचं आहेत गेल्या शनिवारचं, म्हणून जर तो मंगळवारी आला तर ती बाई अजून त्याची बायको आहे, ही सोडचिठ्ठी तुम्ही कचऱ्यात कागद कचऱ्यात टाकू शकता. जर तो बुधवारी नाही आला, बुधवारी समजा तो येईल मग खालास ती बाई मोकळी आहे, जसं काही सोडचिठ्ठी त्याने तिला दिली, कारण तो बोला शनिवारच्या नंतर, रविवार सोमवार मंगळवार तो आला जसं काही तो शनिवारी आला अजून. तसाच समजा कोण बोला बायकोला मी जर सणाच्या नंतर नाही आलो तर ही तुझी सोडचिठ्ठी आहे, जर मी सणाच्या नंतर नाही आलो तर आपण त्याला किती थांबतो सणाच्या नंतर 30 दिवस, का कारण सणाला तयारी पण 30 दिवस आहेत. जसाच शनिवारला तयारी आहे 3 दिवस, शनिवारची तयारी अगोदर बुधवार गुरुवार शुक्रवार, तर शनिवारचा परिणाम आपल्यावर हाय रविवार सोमवार मंगळवार. 3 दिवस तयारी केली तर 3 दिवस नंतर परिणाम पण आहे. सणाची तयारी किती केली पाहिजे 30 दिवस अगोदर. आपण सुरुवात करतो नियम शिकायला, तयारी करायला सणाला, ह्या सणाला कुठला नियम शिकला पाहिजेत, हालाखो शिकला पाहिजे, नाही नुसता बाजार तोरा शिकला पाहिजे, कुठली तयारी करायची सणाला. जर तो 30 दिवस अगोदर तयारी करेल बरोबर हालाखाप्रमाणे, तर त्या सणाचा परिणाम त्याच्यावर राहील अजून 30 दिवस. हे 30 दिवस असं काही सण अजून सण आहे अजून 30 दिवस, म्हणून जर तो बायकोला बोला ही सोडचिठ्ठी आहे जर मी सणाच्या नंतर नाही आलो तर आपण त्याला थांबतो 30 दिवस. 30 दिवसाच्या आत तो आला ती बाई अजून त्याची बायको आहे, सोडचिठ्ठी कचरा टाकायची, पण जर तो नंतर आला मग ही बाई जसं काय ह्यांची सोडचिठ्ठी झाली. आपण इथून बघतो किती परिणाम आहे तयारीची. जर तयारी केली 30 दिवस परिणाम होते 30 दिवस, शनिवारला तयारी केली 3 दिवस तर परिणाम होते 3 दिवस. म्हणून आपण बघतो की हे शाबोत दिवस आहे आपला, त्याला पण तयारी बरोबर केली पाहिजे. आणि कुठली तयारी केली पाहिजे सणाला, आपल्याला तोरा मिळण्यासाठी माझ्यासमोर इथं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे विहिगत्ता, रब याकोब गलिन्स्की यांच्या पुस्तकातून मी तुम्हाला जरासा आपण जरासा काहीतरी आज शिकतो.
कुठली तयारी करायची त्यासाठी एक वाक्य तो पुस्तकात लिहिलेलं आहे. इथं जेव्हा परमेश्वरने शास्त्र दिला तिथं आपण सेफर तोरामध्ये आपण पराशात शमोत तिथं आपण असा वाचतो शमोत भाग 20 वाक्य 17 वयोमेर मोशेलाम मोशे असा म्हणतो जमातीला नको घाबरू परमेश्वराला आता घाबरू नका तुम्ही घाबरता डोंगराजवळ उभा राहायला की रे बाबूर नसो ते थेम बाय लोकीम परमेश्वराला तुम्हाला तुमची परीक्षा घ्यायची आता आणि तुम्हाला काबोत पण द्यायचं आहे की अख्खा जग खाली राहील आणि तुम्ही वरती चढाल कारण तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाल आता तोडा मिळून तुम्ही पवित्र व्हाल तुम्ही परमेश्वराची मुलं व्हाल. आणि तिथं पुढं शेवटी असा लिहिलं आहे कशाला शास्त्र देते तुम्हाला व बाबूर तिये इर आत तो अल्पेने खेम ले बिलती ते हेताऊ परमेश्वराला पाहिजे की तुम्ही ते आपण तुम्ही त्याला घाबराल ते तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे तेव्हा तुम्ही पाप नाही कराल. त्याच्यासाठी तुम्हाला तो परमेश्वर शास्त्र देते समजला एवढा घाबरला पाहिजे की ते तो आपण घाबरतो परमेश्वराला ते आपल्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. तो कसा दिसेल आपल्या चेहऱ्यावर तलमूदमध्ये नेदरीम पान 20 तिथं असं लिहिलेलं आहे येर अतो अल्पेनेहेम जो बुशा कसा समजेल की हा माणूस घाबरते परमेश्वराला त्याच्या चेहऱ्यावर शरम लाज दिसली पाहिजे माणूस लाजते परमेश्वराला शरमते तेव्हा तो पाप नाही करणार. आपण इथून शिकतो की जो माणूस बेशरम आहे तो माणूस पाप करते लवकर जो जरा त्याला शरम आहे बुशा त्याबद्दल हिब्रूमध्ये तो जरासा लाजते ह्याचा अर्थ हा माणूस परमेश्वराला घाबरते हा माणूस लवकर पाप नाही करणार. अजून लिहिला आहे असं तरुणमध्ये जो बेशरम आहे नक्की ह्याचं बाप दादा सिनाई डोंगरावर वरती ते लोक जेव्हा परमेश्वरने शास्त्र दिला ह्याचे बापदादा तिथे नव्हते ते नव्हते जर ते तिथं असते त्यांच्या मुलांवर नातोंडावर पतोंडावर सगळ्यावर दिसला असा चेहऱ्यावर शरम वाटली असते त्या लोकांना. आपण बघतो की आपली एक निशाणी आहे की आपण जीव आहो का आपल्या आपल्या तोंडावर दिसतं की ही माणसं लाजतात त्यांना शरम वाटतं काय काय करायला सर्व नाही करत काय पाय ते नाही करत शरम वाटते जरासा लाज वाटते हे चांगलं आहे. आता आपण बघूया अभ्यास करूया काय आपण करू शकू की आपल्या चेहऱ्यावर शरम येईल लाज येईल. आपण 11 दिवस रस्त्यामध्ये चालतो खातो पितो 11 वर्ष आपल्याला शरम वाटली पाहिजे परमेश्वराशी लाज वाटली पाहिजे ती कशी येईल आपल्या तोंडावर आपल्या चेहऱ्यावर ती कशी दिसेल कारण जर ती आपल्या चेहऱ्यावर येईल आपण पाप नाही करणार. आणि परमेश्वरने शास्त्र का दिलं आहे की शास्त्राचा अभ्यास करून माणसाला माणूस पाप नाही करणार त्याच्या चेहऱ्यावर दिसेल की तो शरमते त्याला लाज वाटते परमेश्वराशी आणि तो पाप लवकर नाही करणार एवढा परिणाम झाला पाहिजे शास्त्राचा आपल्यावर. हे रबी याकोब गलिन्स्की आपण त्यांच्या पुस्तकातून वाचतो त्याला वयस्कर आहेत ते 90 वर्षाच्या वरती आहेत परमेश्वर त्यांना जास्ती त्यांचं आयुष्य वाढवत बेदरत असेल. आणि ते होते विद्यार्थी मोठ्या रावचे ते राव सेकंड वर्ल्ड वॉरच्या अगोदर वारले त्या रावचं नाव होतं रबी योसेफ युझल हुरविच आडनाव होता हुरविच त्यांच्या पुस्तकाचं नाव त्यांचं नाव होता नोवारदोक एक गाव आहे पोलंडला नोवारदोकचे आजोबा साबा मी नोवारदोक तो त्यांच्या रावकडून काय शिकला तो आपल्याला आज त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे आणि आपण प्रयत्न करतो या अभ्यास करायला. आपल्याला माहिती आहे ही गोष्ट आपल्या इलिया नवी दाखवू लेतो आपण सर्वजण मलिनामध्ये म्हणतो वाचतो मलिनामध्ये ईश तालू मतार आचार शरोष शनीम एलियाहू नबींनी पाऊस थांबवला 3 वर्ष का थांबवला त्यांनी पाऊस 3 वर्ष त्या टायमाला एक दुष्ट राजा होता
त्या राजाचं नाव होतं अहाब. जो बायबल वाचल, सफर मेलाखीम, राजा, राजांचं पुस्तक वाचल, तिथं तो सगळा वाचल इलेहू नबीवरून. तो राजा त्याची तोर दुष्ट होता आणि त्याची बायको त्याशी जास्ती खराब होती, जास्ती वाईट होती. त्या लोकांना एवढा मूर्तीपूजा करायचा होता. त्या मूर्तीचं नाव होता बाल आणि खोटं पण भविष्यवादी होते. त्यांचा त्यांना म्हणतात नेव्ही ए हा बाल. बाल तो मूर्तीपूजा आहे, त्याचे भविष्यवादी नेव्ही या बाल. हे लोकांनी चांगलं भविष्यवादी होतं, खरं भविष्यवादी होतं, परमेश्वराचे भविष्यवादी, हे लोकांनी सर्वांना ठार मारला. एलियाहू नबी तो एक वाचले गेला आणि तो पळाला. अजून होते त्याच पिढीला एक भविष्यवादी राहिला होता, त्याचं नाव होता ओबाद्या. ओबाद्या भविष्यवादी आणि तो या राजांच्या घरी काम करत होता. तो त्यांचा खजिनदार होता अख्ख्या देशाचा. आणि तिने पण त्याकडले पैसा होता, त्यांनी उसने पण पैसे घेतलं आणि त्यांनी 100 कुटुंब भविष्यवादी, त्यांची 100 भविष्यवादी, त्यांचे बायको पोरा, त्यांनी कुठे कुठे लांब लपवले ते लोकांना. आणि तो त्या लोकांना गपचूप, राजाला माहीत नाही पडणार, राणीला माहीत नाही पडणार, तो त्या लोकांना पोचत होता. पण परमेश्वरांनी बघितला 3 वर्ष पाऊस नाही पडत. तर परमेश्वर बोलला एलियाहू नबीला, त्याने विनंती केली, बघ तू तुम्ही असा हुकूम केला काढलास की तू बोललास की आता पाऊस नाही होणार 3 वर्ष. ही पण गोष्ट मोठी आहे. आपल्याला आता एवढा वेळ नाही की एलियाहू नबीनी हा पाऊस का थांबवला. थोडक्यात सांगते मी. एक माणूस होता, तो लय पाप करत होता. योशुआने पहिले सांगितला होता येरिखो गाव जो बांधल, जेव्हा तो सुरुवात करल त्याचा मोठा मुलगा मरल. जेव्हा तो जर तो अजून बांधल गाव येरिखो गाव, शेवटी त्याचा धाकटा पण मुलगा मरल. म्हणजे सगळी मुलं मोठ्यापासून लहानपर्यंत सर्व मरतील. एक दुष्ट माणूस होता, त्याचं नाव होता खियल. आणि त्यांनी येरिखो गाव बांधायला घेतला. जेव्हा त्यांनी सुरुवातीला सिमेंट टाकला, त्याचा मोठा मुलगा मेला. आणि शेवटी जेव्हा तो गाव त्यांनी बांधायला संपवला आणि तिथं त्यांनी दरवाजा लावलं, तेव्हा त्याचा धाकटा मुलगा वारला आणि मधी सर्व मुलं त्याची वारले. आणि जेव्हा तो दुःखी होता, तेव्हा परमेश्वरांनी पाठवला एलियाहू नबीला तिथं. बोला बघ हा दुःखी आहे, त्याची 10 मुलं वारली, मिसवा कर, त्याच्याकडे जा, त्याला भेटायला जा. तिथं जेव्हा एलियाहू नबी गेला होता, तेव्हा हा तिथे हा राजा पण अहाब आला होता. आणि एलियाहू नबी त्याला म्हणला की हे ही 10 मुलं का मेली, की योशुआ बोलला होता की जो येरिखो गाव बांधल त्याची मुलं मरतील, म्हणून ह्या माणसाची 10 मुलं मेली. तर सगळी तिथं राजा आणि तो माणूस बसला होता खाली जमिनीवर, त्याची मुलं वारली, ते पण तो पण दुष्ट होता, ते हसायला लागले. असा कसा होऊ शकल? मोशे रब्बेनू तो गुरु होता योशुआचा, तो योशुआचा राग होता. आणि मोशे रब्बेनू काय म्हणले, काय शास्त्राने काय शास्त्रात काय लिहिलं आहे की जर तुम्ही चांगल्या मार्गात नाही जाणार, तुम्ही मूर्तीपूजा कराल, तर परमेश्वर आकाश बंद करेल, पाऊस नाही पडणार खाली. आणि आपण बघतो की ते लोक माणसं तिथं त्या पिढीला ते लोक मूर्तीपूजा करत होते आणि पाऊस पडत होता. असा कसा होईल की मोशे रब्बेनू म्हणतो की जर तुम्ही मूर्तीपूजा कराल तर पाऊस नाही येणार आणि पाऊस पडते. आणि योशुआ त्याचा विद्यार्थी बोलला जर तो कोण गाव बांधल त्याचा त्याची मुलं मरतील आणि ह्या माणसाची मुलं मेली, म्हणजे काय योशुआला जास्ती ताकद आहे, त्याच्या रावशी मोशेशी जास्ती ताकद आहे योशुआच्या शापला. आणि मोशे रब्बेनू जे शाप दिला आहे तो शाप आपण बघतो नाही आहे, नाही आला, पाऊस पडते अजून. हा, दुष्ट माणसं होती, परमेश्वरांनी दया केली, परमेश्वराला आकाश पण बंद करायचा होता पण परमेश्वरांनी दया केली म्हणून पाऊस येत होता. एलियाहू नबी जखोरले तो त्याने असं ऐकला, हा तुम्ही असं म्हणता परमेश्वर आकाश बंद का नाही करत,
आता मी तुम्हाला सांगते की आता पाऊस नाही पडणार आणि त्यांनी आकाश बंद केला आणि पाऊस कधी 3 वर्ष थांबला होता, 3 वर्ष पाऊस नाही पडला. तेव्हा 3 वर्षानंतर परमेश्वर बोला, एलियावना बघ माझी मुलं किती भोगतात, जा आणि त्या लोकांना तू जरासा पाऊस त्यांना पाऊस दे. तुम्ही बंद केलाय तर मी तुझा शब्द तोडणार नाही. तुम्ही बंद केलाय तूच उघड, तुम्ही आकाश बंद केलाय तुझ्या हुकूमप्रमाणे आकाश बंद झाली, पाऊस थांबलाय. ईश तालू मतार अथार सर्व शनीम, तू जा आणि उघड. बरा बोला एलियावना बी. तो गेला त्यांच्याकडं आणि त्या लोकांना, त्यांनी हे लोकांना एक मेसेज बोलतात इंग्लिशमध्ये, त्यांना सांगितलं बघा आपण तुम्हाला पाऊस पाहिजे ना कोण मेसेज तर बरा, आपण कर्मेल डोंगराजवळ आपण भेटू आणि तिथं आपण 2 मोठं वेदी बांधू, एक तुमची मूर्तीपूजाची बाल तो मूर्ती बाल त्याच्यासाठी वेदी आणि मी एक वेदी बांधते परमेश्वराच्या नावाने. 2 बैल घेतलं, दोन्ही भाव होतं आणि 1 बैल एलियावनीने दिला ह्या लोकांना आणि त्या लोकांनी त्या बैलाला कापला आणि तिथे ठेवला त्या वेदीवर, आणि एलियावनीने पण 1 बैलाला कापला आणि त्याच्या वेदीवर ठेवला. आणि मग त्यांना बोला बघा तुम्ही हाक मारा तुमच्या मूर्तीला बाल त्याचं नाव घ्या, त्याला हाक मारा आणि जर तुमच्याकडं आकाशातून आग उतरल आणि त्या अर्पणाला जाळल ह्याच्या अर्थ तुम्ही काय करताव ते बरोबर आहे, चांगलं आहे. आणि जर माझ्याकडे येईल आकाशातून आग आणि त्या बैलाला जाळल ह्याचा अर्थ परमेश्वर तो आहे आपला देव नाही मूर्ती. ही गोष्ट वयाच्या अगोदर जेव्हा सर्वजण हे मूर्तीपूजा करणारे सर्व आले तिथं कार्मेल डोंगराच्या खाली, तेव्हा तिथं एलियावना त्याला पण असा म्हणला आद माता या ते पोसखी मर्शने असे इफिम, तुम्ही किती किती टाईम तुम्ही असा वागताव की तुम्ही उलटा सुलटा तुम्ही 2 लग्नावर नाचताव असं म्हणतात दिब्रूमध्ये. दीर्घ दृष्टे खतून होत आपण एक्सप्लेन करू. समजा लग्न आहे दिमोना, दिमोना कुठं आहे इस्रायलमध्ये साऊथला खाली आहे दिमोना येरुखांबोला. फिर मी अजून जाते साऊथला एकदम खाली आपला लांबचा गाव कुठला आहे खाली साऊथला एलात. समजा तुम्हाला आमंत्रण आलं आहे एलातला लग्न आहे मंगळवारी 9 वाजता संध्याकाळी आणि त्याच दिवशी तुम्हाला अजून एक आमंत्रण आलं आहे नॉर्थला एकदम नॉर्थला आपल्या इंडियन कुठं आहेत किर्यातचोनाला. किर्यातचोनाला लग्न आहे मंगळवारी त्याच तारखेला 9 वाजता, तर काय करायचं आपण दोन्ही लग्नावर म्हणजे आपण नाचू शकतो हे नाही होऊ शकत. दोन्ही लग्नाला आपण नाही नाचू शकत. जर एलातला गेलो मग किर्यातचोनाला नाही जायचं, जर किर्यातचोनाला गेलो एलातला नाही जाऊ शकत. तसंच माणूस अनसो माणूस कसा वागतो त्या वागणूमध्ये उलटा सुलटा नाही पाहिजे. जर परमेश्वर हा एक खरा तर तुम्ही परमेश्वराचं पण काम करताव. तुम्ही सकाळी उठताव शाखरीत नमाज करताव ते फिलिन पिनताव सिसीत घेताव अंगावर नमाज करताव आणि मग तुम्ही जाता मूर्तीच्या मूर्तीला पूजा करायला, हे दोन्ही संगत होऊ शकल? तिने असा त्याला कोणा विचारला तुम्ही हे दोन्ही चांगलं नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही तर तुम्हाला वाटते की ही मूर्ती बाल हा खरा आहे मग त्याची पूजा करा मग परमेश्वराला सोडा. आणि तुम्हाला वाटते परमेश्वर खरा आहे तर नुसता 100% परमेश्वराचा पूजा परमेश्वराचा काम करा परमेश्वराला पूजा करा परमेश्वराला माना. पण असा कसा तुम्ही असा का वागताव की तुम्ही परमेश्वराला पण मानताव आणि बाळाला पण मानताव? तुम्ही ठरवा, तुम्हाला माणसांनी ठरवला पाहिजे एक मार्ग नाही 2 मार्गावर नाचला पाहिजे, उलटा सुलटा नाही केला पाहिजे माणसांनी. ते बोले हां आम्ही कबूल करतो.
समजा एक डॉक्टर तुम्हाला बोलवेल, तुम्हाला लेक्चर देईल, तो एक तास लेक्चर देईल सगळ्या स्टुडंट लोकांना, सगळ्या जमातीला, की सिगरेट ओढायला चांगला नाही. आणि तो सांगेल आपल्याला सिगरेट ओढून काय होतं आपल्या लंग्समध्ये, आपल्या फुफ्फुसमध्ये काय होतं आणि काय परिणाम होतो, आणि किती माणसं जगामध्ये मिलियन आणि मिलियन माणसं मरतात दरवर्षी सिगरेटच्या पाय. आणि तो लेक्चर देते. आता लेक्चर देताना समजा तो 5 किंवा 10 सिगरेट ओढल आपल्याला हा लेक्चर देताना, आपण ते कबूल करू तो काय बोलते ते? आपण त्याचं ऐकू? आपण त्याला काय बोलू? ए तू काय करतस? तू बोलतस काय आणि तू वागतस उलटा. तू बोलतोस सिगरेट नको ओढू आणि तू सिगरेट ओढतस. किंवा किती आणि किती पोलीस पकडलं इस्रायल लोकांना, इस्रायल देशामध्ये इथं मोठं मोठं ऑफिसर पोलीस, तर ते बोलतात 100 वरती गाडी स्पीडवर नको चालू, 100 किलोमीटर पर 1 तासाला 100 गाडीमध्ये 100 नको गाडी चालव, 90 वर गाडी चालवा, किंवा 100 कुठल्या कुठल्या रस्त्यावर 110 आहे. पण त्या मोठ्या ऑफिसरला धरला की तो गाडी चालवते 160. हे उलटं आहे. तू काय बोलतस तोंडाने आणि वागतस उलटा, असा नाही होऊ शकत, माणसं कबूल नाही करत. असा म्हणला एलियाहू नवी या माणसांना, तुम्हाला जर कबूल करायचं आहे परमेश्वराला, मग परमेश्वराला कबूल करा आणि बाळाला सोडा. पण तुम्हाला मला बाळाचा पूजा करायचं, मग परमेश्वराला सोडा. हे दोन्ही नाही होऊ शकत संगत. हे पहिला त्याला कोणा सांगितला, आणि मग नंतर त्यांना सांगितली गोष्ट, त्यांना बोलला, मग नंतर बोलला तुमचा बैल आणा आणि आपण आता एक तुम्हाला एक चमत्कार दाखवते. आणि मग त्यांनी लोकांना, पहिले लोकांनी कबूल केला, हा एकच मार्ग निवडला पाहिजे. आणि मग नंतर एलियाहूनी त्यांना बोलला, बघा चला तुम्ही आता पहिले हाक मारा तुमच्या मूर्तीला. तर सकाळपासून त्यांना टाइम दिला, संध्याकाळपर्यंत ते हाक मारत होते, बालानेनू बालानेनू. त्यांना माहिती होता की बाळ त्यांना तो मूर्ती काय साथ नाही देणार. तो हत्ती तेंड्याला, कोण हत्तीला मानते, कोण सिंहाला मानते, कोण बैलाला मानते, गाईला, इजिप्तला इजिप्तला कोकरूला मानत होते, आणि इथे एक इस्रायलला जेव्हा आपली बेनिसाईल आले या देशात, पहिल्या टायमाला इस्रायल देशातून बाहेर निघाले, तेव्हा एक धर्म होता, ते लोक कोणकोणची पूजा करायचे, माशीची, बाल झुव. हे लोकांना माहिती होता की ते खोटं आहे, तो साथ नाही देणार त्या लोकांना. जू लोक का कधी कधी असं काय मूर्ती पूजा करतात किंवा बोलतात आम्ही परमेश्वराला नाही मानत, असं नाही आहे. जू सगळ्या जू लोकांना, कोण पण असो आपला बेनिसाईल, त्याला मनामध्ये माहिती आहे की परमेश्वर खरा आहे. मग ते लोक का बोलतात, मी नाही, मी मानत नाही, मी खिलोनी आहे, मी नाही पाळत. त्या लोकांना काय पाय ते करायचं आहे म्हणून ते असं म्हणतात. त्यांना शब्दात नाही पाळायचं असेल, किंवा त्या लोकांना कुठे कुठे फिरायला जायचं आहे, तिथं फिरायला आसमाना आहे, त्या लोकांना टी व्ही बघायचं आहे काय काय, त्या लोकांना काय काय ऐकायचं आहे, काय काय पाप करायचं असेल, म्हणून ते बोलतात आम्ही मानत नाही. पण असा काही खरा नाही. ते लोक खरा मनामध्ये मानतात परमेश्वराला. मग हे लोक, हे माणसं होती तिथं 450 आले होते, ते बाळचे मोठे पॉप हा फादर होते तिथं मूर्तीपूजा करणारे. त्या लोकांनी तिथं खाली एक माणसाला ठेवला होता. कोण होता तो? वेदीच्या आतमध्ये लपवलेला होता. त्याच्या हातात मॅचेस दिले होते. त्याला बोलले, बघा जेव्हा आम्ही वरडू, बाल आम्हाला साथ दे, बाल आम्हाला साथ दे, तू खालून आतमधून मॅचेस लाव आणि आग पेटव, आणि आपण बोलू. मग इलेवनविला ती आग वरून आली. तो माणूस कोण ठेवला होता खाली? आठवण, आपण काय बोललो, तो खियेल बेत, तो माणूस त्याने येरिखो गाव बांधला, त्याची 10 मेली, 10 वारली, पण तो काही चांगला शिकला नाही. तो अजून त्यांना मूर्ती पूजा करणारे माणसं त्यांना मदत करते, की दाखवते की आग वरून येते, आणि तो खालून मातमधून तो मॅचेस पेटवायला बघते. भारताला परमेश्वराने एक साप पाठवला, आणि तो साप त्याला चावून तो तिथं खाली आतमध्ये तिथं तो मेला. आणि मग हे लोक हाक मारतात संध्याकाळपर्यंत,
आणि मग बघितला की वरून आकाशातून आग नाही, खालून पण तो कोण माणूस आहे टाकल्या आत, मी तो कुठं त्याला काय झाला त्याला समजलं नाही, तो पण साथ नाही देत आणि आग नाही पेटले जाईत, तर ते एकामेकाला सुरीनी चाकूनी भसकायला भसकायला लागले, एकामेकाला मारायला लागले, संध्याकाळपर्यंत रक्त त्यांच्या अंगातून निघायला लागला. शेवटी त्याला कोणा एलेवन बोलले म्हणले बस देव आता माझा टाईम आला. एलेवन मी किती आणि किती बादल्या घेतल्या पाणीच्या आणि त्या वेदीच्या बाजूला पाणी वाटला म्हणजे दाखवते की मी इथं माझ्या खाली इथं कोण माणूस नाही लपवला आहे मी तुमच्यासारखा, मी पाणी वाटते पाणी टाकलाले. आणि मग त्यांनी नमाज केली, अशी नमाज केली अनेनी अदोनाय अनेनी, मला साथ दे परमेश्वर मला साथ दे. तो का बोला दोन वेळा मला साथ दे, एक वेळा बोलला असता मला साथ दे काय झाला? तो बोलते परमेश्वर मला पहिले एक साथ दे की आकाशातून आग खाली पाठव की ते आग वेदीवर तो बैल आहे कापलेला त्या बैलीला तो ती आग जाळल बेसर. आणि मला अजून एक साथ दे की माणसं नाही बोलणार की मी जादूगारी केली, मी काहीतरी इथं चमत्कार केला. त्याने त्याला समजल की ही आग तुझ्याकडून आले, तू आहे खरोखर परमेश्वर, मला मदत कर की त्याला त्यांच्या मनामध्ये असे चांगले विचार येतील. आणि शेवटी मेमेच जेव्हा इलेवन परमेश्वरने एलियाहू नबीला साथ दिली, साथ दिला आणि आकाशातून आग खाली आली आणि त्या वेदीवर त्या बैलाला तो बैल जळला, अर्पण गेला पुरा अख्खा परमेश्वराकडं. आणि सगळी जमात जेव्हा सर्वांनी बघितला त्यांच्या मनामध्ये ठरला होता की आपण आता मूर्तीपूजा नाही करणार. आणि ते बोलले जोरात दोन वेळा अदोनाय हु एलोहीम, अदोनाय हु एलोहीम, म्हणजे परमेश्वर तो आहे जगाचा राजा, तो आहे आपला मालक, परमेश्वर तो आहे जगाचा मालक, तो आहे आपला परमेश्वर, त्यालाच दुसरी जगामध्ये ताकद आहे, दुसऱ्या कोणाला ताकद नाही आणि शक्ती नाही. इथं ही गोष्ट आहे आपल्या शास्त्रात आपल्या धर्मात लिहिलेली आहे. याच्यावरून विचारते प्रश्न साबा मी नोवारदोक, हे नोवारदोकचे आजोबा रब योसेफ युझेल होरविट्स असा प्रश्न विचारतात की हेलो एलियाहू नबीनी जर एलियाहू नबीला हे लोकांना चमत्कार दाखवायचा होता सुरुवातीपासून, मग स्ट्रेट सीधा चमत्कार दाखवायचा अगोदर त्यांनी त्यांच्या संगत वादविवाद का केली, का केला त्यांनी, काय केला अगोदर त्यांना वादविवाद केले, तुम्ही कशाला तुम्ही दोन मार्ग धरता, दोन मार्ग नाही धरत, हे दोन मार्ग उलट आहेत. आज मताय अत्ते पस्खीम अनष्ट्या सेफीम, तुम्ही दोन मार्ग का धरता, या दोन मार्गामध्ये उलट सुलट आहेत. तुम्ही परमेश्वरला पण मानताव आणि तुम्ही बाळला पण मानताव, जर परमेश्वर खरा आहे त्याच्या पाठीमागं जा, जर बाळ खरा आहे त्याच्या पाठीमागं जा, त्याच्या मार्गाला जा, पण तुम्ही दोन्ही मार्ग नाही धरू शकत. ह्या लोकांनी कबूल केला नंतर त्यांनी चमत्कार दाखवला, अगोदर चमत्कार का नाही दाखवला हा प्रश्न विचारतात हे मोठे राव. आणि राव उत्तर देतात की पहिले तुम्हाला माणसाला पाहिजे तो माणूस पश्चाताप करेल कोण पण आणि तो पाप नाही करणार. पहिले त्याला समजला पाहिजे की त्याच्या वागणूमध्ये काहीतरी बरोबर नाही, तो चुकते त्याच्या वागणूमध्ये, तो असा नाही करू शकत आणि उलटा पण नाही करू शकत. ठरवला पाहिजे असा वागीन किंवा असा वागीन, पण दोन्ही सरळ आणि वाकडा दोन्ही संगत नाही वागू शकत. परमेश्वराला पण मानाचा आणि मूर्तीपूजावाला पण मानाचा हे दोन्ही संगत नाही होऊ शकत. जर त्यांनी चमत्कार अगोदर केला असता, हां ते म्हणले असते चमत्कार केला कोला का बोल एफ एम वॉज व्हेरी गुड, आमच्या परमेश्वर आग आली आकाशातून, परमेश्वर खरा आहे, आम्ही परमेश्वराला पण मानू जास्ती आणि आम्ही आमचा तो मूर्तीपूजा पण आम्ही सोडणार नाही. कारण त्या लोकांना माहीत नाही की दोन्ही संगत नाही होऊ शकत. त्यांना वाटलं असता काय व्हॉट्स अ प्रॉब्लेम, आपण दोन्ही करू शकतो, आपण किती माणसं जगामध्ये ओळखतो ते दोन मार्गाला जातात ना एक मार्गाला, आणि ते दोन्ही मार्ग एकामेकाचे उलट आहेत. आपण आता तुम्हाला एक्झाम्पल दिला डॉक्टर सिगरेटवरून, तसंच माणसं शिकतात तोरा त्यांना माहिती की निंदा करायला मोठा पाप आहे, एकदम मोठा पाप आहे निंदा करायला. आणि ते लोक तोरा शिकल्यानंतर ते घरी जातील, बायको पोरा शेजार मित्र निंदा करतील अख्खा दिवस, काय झाला
नाही मी शिकलो ती दुसरा दुसरी बात आहे, मी मिसवा केलं, मी तोरा शिकायला गेलो, आता मी वागते मला पायाप्रमाणे, ह्याच्यामध्ये काय नो प्रॉब्लेम, मी उलटा सुलटा करीन. तसेच माणसाला माहिती आहे की तोरा शिकला, अख्खा जग तोरावर उभा आहे, परमेश्वर ही पृथ्वी हव्यामध्ये धरले तिला, तोले एरेच आल बेली मा, ही पृथ्वी कशी उभी आहे हव्यावर, लिलाई इम लो ब्रिती युमाम वा लायला होको चमाई वा आर लो सामती. शास्त्रात काय लिहिलंय की जर परमेश्वर बोलते योशुआला आणि बिनेसर लोकांना बोलते की तोरावर सगळा सगळा उभा आहे, जग तोरावर उभा आहे, तोराचा अभ्यास चालला आहे जगात, म्हणून जग उभा आहे, नाही तर नाही तर जगाचा नुकसान झाला असता. म्हणून परमेश्वराने असा केलाय, झोअरमध्ये रबी शिवम बारोखा असं म्हणतात, म्हणून परमेश्वराने असा केलाय जगात की एका जागेवर दिवस आणि एका जागेवर रात्री आहे. समजा अख्खा जग दिवस असता आणि सगळी जणं संध्याकाळी 8 किंवा 9-10 वाजता अख्खा जग झोपायला गेला असता, तर अख्खा जगात काळोख पडला असता रात्री, म्हणून रात्री कोण तोरा शिकला असता, जग कोणी धरला असता, तो जग जगाचा नुकसान झाला असता. म्हणून परमेश्वराने काय केला, जेव्हा इथं माणसं झोपायला जातात, जगामध्ये दुसऱ्या बाजूला माणसं दिवस आहे, इथं माणसं आता अभ्यास करतात, जेव्हा ते लोक झोपायला जातील तेव्हा इकडची माणसं तोरा शिकतील, अख्खा दिवस जगामध्ये तोरा चालू आहे. माणसाला माहिती आहे पण त्याला आता टाईम आहे, त्याला वेळ आहे, तो काय करल, तो आलतूफालतू काहीतरी वाचल, तो आलतूफालतू काहीतरी बघल, पण तुला माहिती आहे तू मानतस की तोरा मुख्यम आहे, तोराने जग उभा आहे, तोराने तुझा गुण सुधरतील, तू कशाला तुझा टाईम आता वेस्ट करतस नॉनसेन्समध्ये, दुसऱ्या स्टुडिओमध्ये. मला माहिती आहे, म्हणून माणसाला कधी शरम वाटेल जेव्हा त्याला समजल की तो त्याच्या वागणूमध्ये दोन तरीचे वागणू आहेत आणि ते संगत नाही जाऊ शकत, हे उलटा सुलटा होते. माणसाने पकडलं पाहिजे त्याच्या वागणूमध्ये तो कसा उलटा सुलटा वागते. आपण अजून एक उदाहरण देऊ, रामिदान म्हणतात एस्तेर मिगिलात एस्तेरच्या मिद्राशमध्ये की माणूस कधी कधी अख्खा दिवस बसल, त्याला मित्र द्या, त्याला काही पत्त द्या खेळायला किंवा बाटली द्या, तो अख्खा दिवस बसल आणि बात कर, तर तो एवढा बात करतो, टोन तुझा एवढा चालू आहे, तुला थकवा नाही येत अख्खा दिवस, नाही काय थकवा, तो आता संध्याकाळ झाला, मिनखा नमाज, मिनखाचा टाईम आला दुपारी संध्याकाळी, बघा सूर्य मावळाच्या अगोदर मिनखाला उभा राहा, मी थकलो का, मला बात करू नाही शकत, तो आता त्याला वाचता येते, तो वाचणार नाही, तो उभा राहील, हसन बाबा बोलेल बारूख 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 मोदीम मोदीम, हे कोणाला करते हसन बाबा, ज्याला वाला बिचारा माणूस लहानपासून वयस्कर आहे, त्याला हिब्रू शिकलाय नाही त्याला, पण तुला हिब्रू येते, तुला सिंदूर धरता येते, तू कशाला आता बारूख बारूख, तू तू सिंदूर हातामध्ये का नाही घेत, नाही मी थकवा येते मला, मी नाही, मला लय थकवा आला आहे, थकवा आला आहे, तू आता इथं अर्धा दिवस बसला होतास बाहेर आणि तू तोंड चालू होता, तिथं तू थकलास नाही, आणि तोरा शिकायला 5 मिनिटात 10 मिनिटात थकला, नमाज करायला थकला, ह्याचा अर्थ हे उलटा सुलटा आहे, तो लक्ष नाही देत, जर त्याने लक्ष दिलं असता तो असा कसा म्हणतोस की मी थकते थकलाय, लक्ष नाही देत, म्हणून त्याला शरम पण नाही वाटत असं बोलायला, तो बोलते हा थकलाय, शरम नाही वाटत का, शरम नाही वाटत की त्याला समजत नाही की तो चुकला, जर त्याला समजला असता तू असा कसा बोलतोस, 4 तास तुला मी दाखवतील पिक्चर, तू कसा बसला बसलेला होतास 4 तास 5 तास आणि तू बात करतस आणि तू थकत नाही, तुला शरम नाही वाटत बोलायला मी थकलाय 5 मिनिटं नमाज करायला किंवा 1/2 तास मिनखा करायला तुला थकवा आलाय, तुला शरम नाही वाटत, दिस इज द प्रॉब्लेम. माणूस माणसाने पकडलं पाहिजे की मी कुठं चुकते, इथं असा इथं असं वागते आणि इथं असं वागते. समजा माणूस बोलते आम्ही बोलतो माणसं मोठे मोठे बंगले बांधतात इस्रायलला, मी इंडियाला मला माहीत नाही काय बंगले बांधतात, मी आता इस्रायलच्या पैशाप्रमाणे बात करते, त्या बंगल्याची किंमत आहे कधी कधी 1.5 मिलियन, म्हणजे मी किती लाख झालं इस्रायलचं, 15 लाख 20 लाख 10 लाख म्हणजे मिलियन झालं,
2 मिलियन 3 मिलियनचा विला, महागमागची घरा. आता तो मेदुजा मागते, मेदुजा आपल्या सध्या लावाला दरवाजावर, कुठली तुला आणू ना, माझ्याकडे पैसे नाहीत, मला 100 शेकेलची दे. 100 शेकेलची साधी मिळतं इस्रायलला, 100 शेकेलला कुठला मेदुजा मिळतं सध्या दरवाजाला, साधी 200चा हाईत, 300चा हाईत, 500चा मेदुजा आहे. नाही नाही लय महाग आहे, लय महाग आहे. आणि तुम्ही दरवाजा लावलाय तर दरवाजाची किंमत आहे नुसती 5000 शेकेल किंवा 10000 शेकेल, तिथे तुला महाग नाही पडला. तुम्ही लाद्या लावल्यात, एक एक लादीचा किती किंमत महाग आहे इस्रायलला, खिडक्या किती महागायच्या तुम्ही लावल्यात, दरवाजा तुम्ही आणलं, किचन किती महाग, बेसन किती महाग, सर्व महाग. सगळ्याकडे तुझ्याकडे पैसा होता आणि इथे तुला नुसता सीसीटीव्हीसाठी महाग, टेफलिन मला साधा पाहिजे, मेदुजा साधा, माझ्याकडे पैसे नाहीत. हा माणूस उलटा सुलटा नाही बघत, परमेश्वर त्याला दाखवल तुझ्याकडे पैसा नव्हता, बघ तुम्ही किती पैशाने पैसा तुम्ही किती फेकलंस, घरासाठी, धर्मासाठी, भिंतीसाठी, लाद्यासाठी, तुझ्या गाडीसाठी, आणि तुझ्या विश्वासाठी तुझ्याकडे पैसा नव्हता. हे उलटा सुलटा आहे. ज्या माणूस पकडत नाही की तो उलटा सुलटा वागते तो पाप करू शकेल. कधी सुरुवात आहे पश्चातापची, की माणसाने पकडला पाहिजे, समजला पाहिजे की माझ्या वागणूमध्ये काहीतरी उलटा सुलटा होते, त्याला शरम वाटल, शरम वाटल तेव्हा तो पाप नाही करणार. एक राग होती, त्यांचं नाव होता सिमखा झिसेल, केलेम गावाचे. ते म्हणतात की माणसाला कधी शरम वाटल आणि तो पाप नाही करणार, जेव्हा त्याला समजल की मी कधी उलटा सुलटा वागते. जर त्याला समजणार नाही की तो उलटा सुलटा वागते तो पाप करेल. आणि तो एक एक्झाम्पल उदाहरण देते. समजा आपण कार्याला आहो, आपण समजा संध्याकाळी लग्न आहे आणि तुम्हाला माहिती आहे टेबलावर माणसांना बसवतात. इस्रायलमध्ये असं आहे, एक एक टेबलावर 10 माणसं 12 माणसं बसतात आणि असं एक टेबल आहे हॉलमध्ये आणि एक स्पेशल टेबल आहे, तिथं नवशा बसल, नवशाचा बाप, नवरीचा बाप, आजोबा बसल तिथं, आणि मोठं मोठं राव आलेलं आहेत लग्नाला, मोठं मोठं चदिकीम सात्विक आलं, त्याला तिथं बसवतात. तर समजा तिथं एक माणूस बसलाय आणि तो तिथं कसा बसल, तो अर्धा सूट अंग म्हणून अर्धा सूट पेनल आणि अर्धा सूट तो अंगातून बाहेर काढल, शर्ट पण शर्टाचा एक हाताचा म्हणजे डाव्या हाताचा शर्ट, डाव्या हातातून तो शर्ट वरती करेल, म्हणजे अख्खा त्याचा हात, त्याचा मांस दिसल. तो असा बसल लग्नाला अख्खा शर्ट वरती आणि त्याचा एक हातावर शर्ट आहे आणि एक हातावर शर्ट नाही. हे काय शरम वाटल, का शरम वाटल? आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी नमाजीला जाईल तेव्हा तिथं सगळी माणसं अशी करतात, एक हात उजवा हात झाकलेला आहे आणि डावा हात शर्ट वरती करतात, का डाव्या हातावर टेफिलिन बांधायला. आता अख्ख्या मशिनीत सगळी माणसं त्यांचा हात दिसते, कोणाला शरम वाटते? नाही. आणि हॉलमध्ये असा वागला तर शरम वाटत का? हॉलमध्ये चांगला नाही का? सगळी माणसं इथं आता बसलीत खाया पियाला, कोण तर टेफिलिन नाही पेनत. आता मी जर माझा हात वरती करीन हे मला शरम वाटेल, कारण हे वागणूक बरोबर नाही. आता मला समजते की मी चुकलो इथं, म्हणून मला शरम वाटेल, मला वाटलं की मी वागते बरोबर नाही वागत. माणसाला जेव्हा समजतं की तो बरोबर नाही वागत तेव्हा त्याला शरम वाटतं, त्याला लाज वाटतं. पण सकाळी मशिदीत त्याला माहिती आहे की तो काय करते, चांगला करते. सर्वजण असे करतात, हात वरती करतात, शर्ट वरती करतात, हातावर टेफिलिन बांधायला, त्याच्यामुळे त्याला शरम नाही वाटणार. आपण काय बघतो, त्याला रात्री शरम वाटते, तोच काम केला रात्री पण आणि सकाळी पण मशिदीत. रात्री त्याला शरम वाटतो, सकाळी त्याला शरम नाही वाटली. का? त्याला रात्री त्याला समजला की तो वागते बरोबर नाही वागत आणि सकाळी त्याला माहिती आहे की तो काय करते, चांगला करते, म्हणून त्याला शरम नाही वाटले. ह्याला बोलतात हिब्रूमध्ये हारगशात हस्तिरा. हिब्रूमध्ये स्थिरा शब्दाला 2 अर्थ आहेत. साधा अर्थ आहे स्थिरा म्हणजे लाफा, स्थिरा म्हणजे कोणाला स्थिरा दिली म्हणजे त्याला लाफा दिली. पण हिब्रूमध्ये स्थिराला अजून एक अर्थ आहे. स्थिरा म्हणजे माणूस बोलल सफेद आणि वागल काळाप्रमाणे. बोलल आपल्याला एक तास सिगरेट वडवायला चांगला नाही आणि तो एक सिगरेटचा पाकिट वडवल दिवसाला, जरूर एक पाकिट किंवा 2 पाकिट. ह्याला बोलतात स्थिरा,
तो बोलते काय दुसरा, त्याच्या मनामध्ये तो मानते एक बात आणि वागते दुसऱ्याप्रमाणे, ह्याला बोलतात हिब्रूमध्ये स्थिरा. आणि हे आपण आठवण केली पाहिजे. शाबोत सण आपल्याकडे आता येते, सांभाळलाय पाहिजे की आपल्यामध्ये स्थिरा नाही झाली पाहिजे. आणि आपण जर वागणूमध्ये काहीतरी चुकतो तर आपण किती तोरा शिकू, जास्ती शिकू, तर आपल्याला समजेल आपण कुठं बरोबर नाही वागत. कोण बोलल पियाला चांगला नाही, माणसं पितात, दारू पितात, मग त्यांच्या लोक आजारी होतात, मग त्या लोकांना प्रॉब्लेम सुरुवात होतात आणि ते मरतात. आणि तो स्वतःहून बाटली पिते, ले बाटल्या पिते दररोज. ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ ह्या माणसामध्ये स्थिरा आहे. स्थिरा म्हणजे तो बोलते मानते काय आणि वागते दुसऱ्या तऱ्हेने. म्हणून तल्मूद मध्ये असा लिहिला आहे, लोक हरवा युरुशलाईम, युरुशलाईम नगराचा नाश का झाला? कारण त्या लोकांना त्यांच्या चेहऱ्यावर शरम नव्हते, ते लोक लाजत नव्हते. जेव्हा माणूस तोराला पण मानल आणि दुसरा पण काहीतरी मानल, हे माणसाचा सुरुवात आहे नुकसानीची. माणूस घरामध्ये असं वागल, त्याच्या घराचं नुकसान आहे, ही सुरुवात आहे नुसती. जर परमेश्वर आहे, जर तू मानतोस परमेश्वर, तर परमेश्वराचा काम कर. असा कसा होऊ शकल माणूस परमेश्वर मानल, तोरा मानल आणि बोलल शेमा इसरमधी वाचल, अशेम्य लोकेनू अशेम्य खात, एकच आहे जगामध्ये, कुठली शक्ती नाही, कुठली ताकद नाही, परमेश्वराच्या हातात सर्व आहे. माझं माझी बायको, माझी पोरा, माझं अन्न, मला किती पगार मिळेल, परमेश्वराच्या हातात आहे. हा परमेश्वराच्या हातात आहे. मग तू मारामारी का करतस, खोटेपणा काय करतस, फसवाफसवी का करतस? तू मानतस परमेश्वराला, मग तू उलटा का वागतस? ह्याला बोलतात स्थिरा. स्थिरा म्हणजे उलटा सुलटा, मानते एक आणि वागते दुसऱ्या तऱ्हेने. शेमाय शेमनी वाचतो, बोलो त्या थोरू आहारेले बाब खेम व्याहारेने खेम अशा तेम झोनी वाहारेम. तुमचे डोळे सांभाळा, रस्त्यामध्ये माणूस निघतं कुठं बघल, ते सांभाळलं पाहिजे. नाही दररोज वाचल लो ततुरू, डोळे सांभाळलं पाहिजे. आणि तो बाहेर निघल रस्त्यावर, तो मशिदीमध्ये बरोबर, तो चांगला वागते मशिदीत, पण बाहेर गेल्यावर रस्त्यामध्ये सगळ्या स्त्रियांकडे बघते आणि मनामध्ये वाईट वाईट विचार डोक्यामध्ये. हे पण ह्याला होतं स्थिरा, कारण तू मानतोस शास्त्राला की परमेश्वर या वागणूसाठी शिक्षा देणार आहे, मग तू असा कसा वागतस? मी नाही बोलत एखादा माणूस चुकला, माणूस काय देवदूत नाही. एखादा माणूस खाली पडतं, कधी इथं पडतं, कधी इथं पडतं, पण लवकर उठतं. पण जो माणूस अख्खा विषय असा वागल आणि असा राहील, ह्याला माहीत नाही की तो चुकते, तर वाटते मी बरोबर आहे. मी शहरीत नमाज करते, ते फिरिन पेनते, मिनखाला जाते, अरबीतला जाते, संध्याकाळीला शिवला जाते, शब्बात पाळते, त्याला वाटते मला आता शेवटी 120 वर्षानंतर मला स्ट्रेट गणेशजींना नेतील, गणेशजींना. पण तू बघल की त्याला घेणंमध्ये नेतील का? तुम्ही नमाज केलीस, पण तुम्ही मग कसा, तुझा वागणूक कसा होता, माणुसकी कशी होती तुझी, एकदम उलटा. तू काय शिकतस ते दुसरा, तू काय मानतस ते खरं आहे, पण तुझा वागणूक एकदम उलटा होता. आणि परमेश्वर गणेशन किंवा घेनोम देते माणसाच्या वागणूकप्रमाणे. रामिदान म्हणतात की जेव्हा बेनी इस्राएल मिस्राईल देशातून निघाले, त्यांच्यामध्ये पण उलटा सुलटा होता. मिस्राईमला ते लोक काय करत होते, म्हणतात की ते लोक पण मूर्तीपूजा करत होते मिस्राईल देशाला. मिस्राईमतून निघायच्या अगोदर ते लोक पण, मी नाही बोलत सर्व, पण कोण कोण मूर्तीपूजा करत होते. म्हणून परमेश्वराने आपल्याला कुठला मिसवा दिला, कुठली मूर्ती पूजा करत होती मिस्राईमला? आपण म्हणलो सुरुवातीला कोकरूची. म्हणून परमेश्वराने आपल्याला मिसवा दिला, निसान महिन्याला 10 तारखेला कोकरू घ्या, तुमच्या खाटाला बांधा आणि मग 4 दिवसांनी त्याचा अर्पण करा आणि त्याला आगीवर भाजा आणि मग त्याला खा. हा पण हा आमचा मूर्ती होता, मूर्ती होता, तुम्ही सोडा, तुमचा हात खेचा. आता तुम्ही चुकलो, पहिले तुम्ही त्याला मूर्ती समजलो, तुम्ही त्याला मानलं, आता परमेश्वराला माना आणि ह्याला तुम्ही जाळा आणि त्याला खा. तसाच परमेश्वराने किती मोठा चमत्कार केला यामसुफ, यामसुफला परमेश्वराला हाक मारली, परमेश्वर मिसरी माहीत पाठीमग, या बाजूला साप आहेत, या बाजूला जनावर आहेत, फुडा फुडा नदी आहे, काय करायचं, कुठे जाऊ आम्ही?
जेव्हा परमेश्वराला खरोखर हाक मारली, हाक ते लोक हाक मारत होते, तेव्हा परमेश्वराने याम सूप डुबागला आणि चमत्कार ते लोक घुसले आतमध्ये. पण एक तिथं माणूस होता, त्याचं नाव होता मिखा. तो कसा घुसला त्या पाण्यामध्ये? त्याच्या हातात एक मूर्ती होती. परमेश्वराचे परमेश्वराला मानून, परमेश्वराला हाक मारून, परमेश्वराच्या मिश्रांपेशामध्ये चमत्कार बघून, रस्त्यामध्ये चमत्कार, याम सूप डुबागला, तो परमेश्वराला पण मानते आणि हातामध्ये मूर्ती पण. अशी असा पण माणूस आहे आणि अशी माणसं ले आहेत. म्हणून आपल्याला ही चूक आपली नाही होणार म्हणून परमेश्वराने आपल्याला वाचायला तो आला, वाचवायला. आणि तो आम्हाला आपल्याला परमेश्वर बोलते, तुम्ही माझं शास्त्र घ्या, शास्त्राचा अभ्यास करा, तुम्हाला समजल तुम्ही कुठं चुकताव, तुम्ही काय मानताव त्याप्रमाणे तुम्ही वागाल. त्यासाठी मी तुम्हाला शास्त्र देते. जर माणूस शास्त्राचा अभ्यास करून आणि तो बघत तो कुठं कसा वागते आणि हे हा वागणूक बरोबर नाही, हा मार्ग बरोबर नाही, ती वाईट मार्ग तो सोडल आणि जेव्हा तो बघेल की तो चुकते त्याच्या वागणूकमध्ये, त्याला तोंडावर त्या चेहऱ्यावर त्याला शरम येईल, त्याला लाज वाटेल परमेश्वराशी. तसा इस्रा भविष्यवादी काय बोलला, ए लोक काय परमेश्वर बोष की, मला शरम वाटते तुझ्याकडे बघायला, वरती डोका खाली. हा खरोखर ही खरोखर तयारी आहे शास्त्र घ्यायला. आपण जर परमेश्वराला बरोबर घाबरू, तोराचा अभ्यास करू, शिऊरला जाऊ आणि आपण काय शिऊरला जाऊ आणि आपण काय शिकू, क्लासला जाऊ किंवा आपण घरी काय अभ्यास करू, आपण काय डिस्क ऐकू, काय कुठं पण कोणा रावला ऐकू, कोणा किंवा आपला वडील आपल्याला काय शिकवतील, कोण पण आपल्याला काय बोलल, तोराचा आपण याचा ऐकू, कबूल करू, आपण त्याला मानू, ताबडतोब तपासला पाहिजे आपला वागणूक असा आहे काय उलटा आहे. तो उलटा सोडला पाहिजे. जर परमेश्वर आहे खरा तू मानतस तर 100% परमेश्वराच्या मागं जा, परमेश्वराच्या मार्गाला जा आणि तो मार्ग सोड वाईट मार्ग. असा कसा होईल, तोरा पण खाशुभ आहे, तोरा महत्वी आहे आणि मग 11 दिवस घरी टाईम आहे तेव्हा पिक्चर बघायचा, टीव्ही बघायचा, टीव्हीमध्ये काय दाखवतात, एकामेकावरती जळतात आणि एकामेकाला द्वेष करतात आणि एकामेकाला कसा खाली पाडतात आणि एकामेकाला कसा शिव्या देतात आणि मारामारी आणि खून आणि दुसरं दुसरं तरीचं पाप, हे बघायसाठी तुला माहिती आहे हे बरोबर नाही, हे चांगलं नाही, ह्याच्याने नवरा बायकोचे नुकसान होते, ह्याच्यामध्ये मुलांचा नुकसान, मुलांचा शिक्षणचा खराब नुकसान होते. आपण किती सांभाळतो आपल्या मुलांना, मुलांना बोलतो इथं नको जाऊ, तिथं नको जाऊ, या मित्राच्या घरी नको जाऊ, हा मित्र चांगला नाही, ही मैत्रीण चांगली नाही, आपण त्यांना किती सांभाळतो. शेवटी त्या लोकांना घरी आपण टी व्ही दाखवतो, टी व्हीमध्ये तिला काय बघतात, अख्ख्या जगामध्ये काय घाण चाललंय ते तिथं दिसते. म्हणजे मुलाला बाहेर नाही पाठवला पण अख्ख्या जगाचा घाण घरात आणला. आणि मग प्रश्न विचारतात, मुलगा किती चांगला होता, किती चांगला होता लहानपणी, किती गोड होता, किती चांगला शिकायचा, किती चांगला वागायचा, तो कसा खराब झाला? तो खराब नाही झाला, ती मुलगी वाईट नाही झाली, तुम्ही त्याला खराब केली हो, तुम्ही तिला वाईट केली हो. कारण आपण राहतो असा, परमेश्वराला मानतो आणि मूर्तीपूजाला पण. आज जगामध्ये सर्व काय चाललं आहे हे सगळं मूर्तीपूजा आहे. गर्व पण गर्वचा अर्थ पण मूर्तीपूजा. शास्त्रामध्ये दिलेलं आहे, जो गर्व करते स्वतःला काय समजते हे पण मूर्तीपूजासारखा झाला. आता हा आपला हा लेसन नाही, आज आपला हा क्लास नाही, पण आपण विनंती करतो परमेश्वराला की माणूस चुकामध्ये नाही राहणार, तोराचा अभ्यास करल आणि परमेश्वर त्याला मदत करल की त्याला समजल तो कुठलं कुठं चुकते आणि तो वाईट मार्ग तो सोडल आणि पूरा 100% परमेश्वराच्या मार्गाला आपण लावू लागू. आणि परमेश्वर आपल्याला यावर्षी पण शास्त्र देईल, तोरा देईल, मतान तोरा आपल्याला आपल्यावर 11 वर्ष परिणाम चांगला होईल शास्त्राचा आणि आपण बेदरत असेन चांगल्या मार्गाला लागू. म्हणूस की शालोम, जो तो त्याच्या घरी आशीर्वाद येईल. आमेन केनी रचोन. आत्ताच तुम्ही येशिवा दात उतुनाचे प्रमुख हराब शिमशोन बामनलकर अश्दोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात. दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान एझोर बेत अश्दोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता. पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशिवा काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी, निर्वाहासाठी, गृहशांतीसाठी, मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा. 0885-6884 किंवा मोबाईल
052 7658362 अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.